नमस्कार मंडळी, गोवा ब्लॉगच्या अनदर पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे दिवस तिसरा आणि जेव्हापासून आम्ही गोव्याला आलो बीचवर तर गेलो पण भिजलो नाही. तर आज आम्ही मॉर्निंगला निघालो आहोत डिरेक्टली भिजण्याचं प्लॅन करून. तर जिथे आमचं रूम आहे तिथला नियरबाय जो बीच आहे तो आहे कॅलनगुट बीच, जो आता समोर तुम्हाला दिसेलच. आणि इथे तुम्ही बघू शकता आराध्याने छानपैकी बीच वेअर घातलेला आहे आणि ती समुद्रामध्ये जाऊन भिजण्यासाठी खूप एक्साइट आहे. पण ती भिजायचं तर म्हणत आहे पण मला डाऊट आहे की ती पूर्ण पाण्यात भिजणार नाही. आणि जे मला वाटलं होतंच तेच शेवटी खरं झालं. ती पाण्यामध्ये तर गेली पण लाटा ज्या येत होत्या ते बघून ती खूप घाबरत होती, त्यामुळे तिने पप्पांना उचलून घेण्यासाठी सांगितलं. सो पाण्यात भिजण्याचा जो प्लॅन आहे तो फ्लॉप झालेला आहे. आता आराध्या पाण्यात जात नाही आहे त्यामुळे आम्हालासुद्धा जाता येणार नाही. तर मी थोडंफार मोबाईलमध्ये शूट करून घेतलं कारण की जर भिजायचं असेल तर मोबाईल ऑब्व्हियसली पाण्यात नेता येणार नाही, तुम्हाला स्कूटीच्या डिक्कीमध्येच ठेवावं लागेल. तर थोडंफार मी आता व्हिडिओ शूट करून घेते. तर आराध्यामुळे भिजता आलं नाही आणि आराध्या आता पळत पळत बाहेर निघून आली आहे. तिने सोबत बीच टॉयज जे आहेत ते घेऊन आलेले आहेत. तर ती म्हणते आता मला भिजायचं नाही आहे आणि मला फक्त बीच टॉयजने खेळायचं आहे. 12 वाजायला आलेले आहेत आणि थोड्या वेळाच आम्ही आता इथून निघणार आहोत कारण की फ्रेश होऊन आम्ही गोव्यामध्ये जे काही थोडेफार स्पॉट आहेत जे आमचे बाकी राहिलेले आहेत फिरणं तिथे आम्ही जाणार आहोत आणि उद्या गोव्यामधून रिटर्न निघणार आहोत. तर गोव्याचे इतर ब्लॉगचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.